Good morning, good afternoon, or very good evening to all the students studying in Standard 7. Welcome in the Bridge Course series by My Online English Class. And in this video, we are going to discuss about test number 3. Okay. And we are going to see what kind of different questions may be asked in test number 3. And how can you write effective answers and correct answers. So, here are the questions based on all the activity that we have done so far for test number 3, and marks will be 20. He 20 marks sathi hi test tumchi asnar ahe. Now let us see what kind of questions will be asked. Question number 1, read the given story and answer the questions. 5 marks. Gosht vacha ani tyachyavar adharit prashnanchi uttar liha. Now let us read the story. Once there was a lion in the jungle who used to kill 2-3 animals daily for his meal. एका जंगलामध्ये एक सिंह होता आणि रोज तो आपल्या जेवणासाठी 2-3 प्राणी मारायचा. All animals went to him to tell that daily one of them will come to him for his meal. आणि मग नंतर कंटाळून सगळे प्राणी त्याच्याकडे गेले आणि मग त्याला सांगितले की रोज आमच्यातला एक प्राणी तुझ्याकडे येईल आणि तू त्याची शिकार करत जा. So the lion agreed and this started going for many days. त्याला काय आयतच मिळणार होतं तो तयार झाला आणि हे असं अनेक दिवस चाललं. One day it was rabbit's turn. एक दिवस सशाची वेळ आली. When he was on his way, he saw a well. सिंहाकडे जात असताना त्याला एक विहीर दिसली. Now he plans to kill the lion and save himself. त्याने ठरवलं काय ठरवतो तो आपण स्वतःला वाचवायचं. लायन तर सिंहाला मात्र काय करूया आपण मारून टाकूया. He went to the lion and told him that there is another lion who claims to be more powerful than him. तो सिंहाला सांगतो की दुसरा एक त्या विहिरीमध्ये अजून एक मोठा सिंह आहे की तो म्हणतोय की मी त्या दुसऱ्या सिंहापेक्षा कसा आहे ताकदवान आहे. Then the lion asked the rabbit to take him to that lion. मग सिंह चिडतो म्हणतो की चल मला घेऊन चल तिकडे. The rabbit takes him to the well and said he lives here. तो त्याला विहिरीपाशी नेतो ससा आणि त्याला म्हणतो सिंहाला की तो बघ दुसरा सिंह या विहिरीमध्ये राहतोय. When the lion looked in the well, he saw his own reflection and jumped in the well and died. आता काय करतो तो लायन तर विहिरीमध्ये डोकावून बघतो त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. त्याला वाटतं की खरंच दुसरा सिंह त्या ठिकाणी आहे. तो उडी मारतो विहिरीमध्ये त्याला दुसऱ्या सिंहाला मारण्यासाठी आणि स्वतःच मरतो. तर अशा प्रकारे ही गोष्ट आहे. याच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातील. कोणते कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा. व्हॉट डिड द रॅबिट डिसाइड. रॅबिटने काय ठरवलं. हु आर द मेन कॅरेक्टर्स. याच्यातले ह्या कथेतले दोन किंवा मुख्य पात्र कोण आहेत. सजेस्ट सुटेबल टायटल. योग्य ते शीर्षक काय करा सुचवा. द रॅबिट प्लॅन्ड टू किल द लायन अँड सेव्ह हिमसेल्फ. रॅबिट ने काय ठरवलं. द रॅबिट प्लॅन्ड टू किल द लायन. त्याने त्या सिंहाला मारायचं ठरवलं स्वतःला वाचवायचं ठरवलं. हु आर द मेन कॅरेक्टर्स. रॅबिट अँड लायन आर द टू मेन कॅरेक्टर्स. सुटेबल टायटल. या ठिकाणी सुटेबल टायटल काय देऊ शकतो. कॉमन आपण देऊ शकतो द लायन अँड रॅबिट किंवा विटफुल रॅबिट. विटफुल रॅबिट म्हणजे हुशार ससा. अशा प्रकारे तुम्ही गोष्टीवर आधारित प्रश्नांची किंवा पॅसेजवर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहू शकता. त्यानंतर या ठिकाणी कम्प्लीट फॉलोइंग डायलॉग अबाउट शॉपिंग. शॉपिंग बद्दलचा एक डायलॉग दिलेला आहे. शॉपिंग इज समथिंग दॅट वी ऑल लाईक. आणि आपल्याला तो डायलॉग कम्प्लीट करायचा. दॅट इज इनकम्प्लीट. वी हॅव टू कम्प्लीट इट. आता बघा डायलॉग मध्ये कोणकोणते तुम्हाला सेंटेन्सेस दिलेले असू शकतात. डू यू लाईक शॉपिंग. हॅव यू एव्हर स्पेंड टू मच. डू यू शॉप ऑनलाईन. Do you prefer to shop alone or with your family members? आता हे चार वाक्य दिलेले आहेत त्याला अनुसरून आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहेत. दुसरे वाक्य डायलॉग कम्प्लीट करायचं आहे. चार तुम्हाला वाक्य त्या ठिकाणी लिहावी लागणार आहे. नाव लेट अस सी. डू यू लाईक शॉपिंग. येस आय लाईक शॉपिंग व्हेरी मच. सगळ्यांनाच आवडते. तुम्ही लिहू शकता आय लाईक शॉपिंग व्हेरी मच. हॅव यू एव्हर स्पेंट टू मच. नो आय हॅव नेव्हर स्पेंड टू मच मनी ऑन शॉपिंग. मी शॉपिंगवर जास्त पैसा खर्च करत नाही. डू यू शॉप ऑनलाईन. नो आय डू नॉट प्रेफर शॉपिंग ऑनलाईन. मी ऑनलाईन शॉपिंग करणं पसंत करत नाही. डू यू प्रेफर टू शॉप अलोन ऑर विथ युअर फॅमिली मेंबर्स.
येस आय ऑलवेज गो फॉर शॉपिंग विथ माय फॅमिली मेंबर्स. मला माझ्या फॅमिली मेंबर्स बरोबर शॉपिंग करायला जायला आवडतं. तर अशा प्रकारे हा डायलॉग तुम्ही कम्प्लीट करू शकता. सॉरी, डायलॉग कम्प्लीट करत असताना अगोदरचं वाक्य काय काय सांगतं हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं, आणि तुम्हाला कोणता सब्जेक्ट दिलाय हे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत असायला हवं. त्या सब्जेक्टला अनुसरूनच तुम्ही तुमचे डायलॉग्स लिहायला हवेत. नाव क्वेश्चन नंबर थ्री विल बी लाईक दिस. क्वेश्चन नंबर थ्री, कम्प्लीट द सेंटेन्सेस. 3 मार्कांसाठी सेंटेन्सेस दिलेले असतील त्यात तुम्हाला योग्य तो पर्याय निवडून, ब्रॅकेटमध्ये दिलेला पर्याय निवडून सेंटेन्स पूर्ण करायचा आहे. डू यू हॅव अ मिनिट ऑर गुड मॉर्निंग. डू यू हॅव अ मिनिट. नेक्स्ट, कॅन आय डॅश डॅश यू कम ऑर हेल्प यू. कॅन आय हेल्प यू. डू यू हॅव वन मोर डॅश डॅश पेन ऑर प्ले. पेन. डू यू हॅव वन मोर पेन. पुढचा प्रश्न असू शकतो, राईट नेम्स ऑफ एनी थ्री यूजफुल ऑर मेडिसिनल प्लांट्स फ्रॉम युअर सराउंडिंग. 3 मार्कांसाठी आहे. तुम्हाला तुमच्या आजूबाजूला आढळणारे वनस्पती, औषधी वनस्पती किंवा उपयुक्त झाडांची नावं लिहायची आहेत. या ठिकाणी आपण लिहू शकतो नीम, तुलसी, ॲलोवेरा म्हणजे कोरफड, लेमन ग्रास म्हणजे गवती चहा, अशा प्रकारे तुम्ही नावं लिहू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न असू शकतो, राईट ॲटलीस्ट 5 सेंटेन्सेस विथ हेल्प ऑफ द गिवन चार्ट. एक चार्ट तुम्हाला दिलेला असणार आहे, त्या चार्टवर आधारित चार्ट वरून तुम्हाला किमान 5 वाक्य लिहायची आहेत. ओके, आता या ठिकाणी तुम्ही 4 पेक्षा खूप वाक्य लिहू शकता. ओके, या ठिकाणी बघूया आपण. आय राईट अ लेटर. मी पत्र लिहितो. यू आर माय बेस्ट फ्रेंड. तू माझा चांगला मित्र आहे. ही इज व्हेरी गुड स्टुडंट. तो चांगला विद्यार्थी आहे. विशाल ऑलवेज हेल्प यू. आम्ही तुला नेहमी मदत करू. शी वॉज गोइंग टू द मार्केट. ती बाजारात जात होती. अशा प्रकारे या ठिकाणी मी 5 वाक्य करून दाखवली. तुम्ही खूप वाक्य याच्यापासून लिहू शकता.